देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या तसेच स्वातंत्र्य समरात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो। महाराष्ट्राच्या युवकांना माझे एवढेच आवाहन आहे की कृतिशील राष्ट्रभक्त बना। राष्ट्रासाठी केलेली कृती हीच राष्ट्रभक्ती आहे आणि कृतिशील राष्ट्रभक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे। स्वतंत्रता संग्राम सेनानींच्या त्यागातून आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं। एकीकडे रस्त्यावर उतरून अहिंसेच्या मार्गातून सत्याग्रह करणारे सत्याग्रही आणि दुसरीकडे सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला जेरी सांडणारे आमचे क्रांतिकारक, या सगळ्यांच्या त्यागातून, यांच्या बलिदानातून, यांच्या मेहनतीतून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं साकार झालं। एकविसाव्या शतकामध्ये जगातला सर्वोत्तम देश हा भारत असेल आणि भारतामध्ये सर्वात पुढे महाराष्ट्र असेल। पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।